यांचं झालेलं आहे काम. नारळ वगैरे शेंडी सगळी काढलेली आहे ने. आता थोड्या वेळाने हे करतील, बघूया आपण. असं काढलं, काढा लागल्या. असं वेता देवस्थानांचं आहे हे बघा. आणि असा ह्यो वेता देवस्थानच्या साईडचा पठार, एकदम बघणं निसर्गरम्य वातावरण हे असं आहे. इकडं गावातील जनावरेसुद्धा चरण्यासाठी येतात. हे इकडं जनावरेसुद्धा आपल्याला बघता येतील. हे बघा, हे अशी जनावरे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे, इथं बारमाही पाणी. हे बघा, छोटासा झरा आहे, बारमाही पाणी असते इथं. हे असं पाणी असते. आणि ते पाणी म्हणजे कधी त्याला कधी आटत नाही किंवा काहीसुद्धा नाही, बारमाही पाणी असं आपल्याला बघता येते. इकडं मला वाटते जवळजवळ बरेच शाळा वनभोजनासाठी इकडं विद्यार्थी वगैरे किंवा पार्टी वगैरे करण्यासाठी इकडे येतात नागरिक. असं आहे ही नागरिक. आता जे युवक आलेले आहेत असळजमधील, तर ते उन्हाच्या आधी आलेले आहेत. अजून गावकरी नागरिक इकडे या जे आहेत, हे असं आहे, इकडे येणार आहेत ते. अजून तर काय आलेले नाहीत, पण आपण हे आलेत त्यांच्याबरोबर. त्यांच्याकडे आपण जाऊया. हे आता नारळ देण्यासाठी शेंडी वगैरे काढत आहेत बघा. हे बघा, थोड्या वेळानं ते त्यांचं काम करून देवाला नारळ वाढवणार आहेत. बघूया आपण मग काय पुढं काय काय करणार आहेत. बघू, अगरबत्ती वगैरे सर्व घेऊन आलेले आहेत ते. इकडं हे वेता देवस्थान आहे, त्याच्या पुढं आपण जरासं जाऊया. इकडं काय आहे बघूया आपण, जरा जाऊन पुढे इकडं जाऊन बघू आपण काय. हां, इकडं सुद्धा मस्त वातावरण. इकडं ऊस वगैरे आहेत, घरे आहेत, अशी घरे आहेत बघा. अशी आपल्याला बघता येतील, झूम करून दाखवतो मी तुम्हाला. इकडं ऊस आहे, भातसुद्धा आहे मध्ये. अशी घरं आहेत. हे असा परिसर आहे, एकदम मस्त छान वाटतं इकडं आल्यानंतर. नारळावर पाणी मारायसाठी गेलेलं आहे ते. पाणी मारून आता नारळ वाढवणार आहेत. हो, आता आपण काय करणार आहे ते काम असतं. इकडं पाणी जनावरेसुद्धा पाण्यात पाणी प्यायला लागलेत. मस्त एकदम छान आहे वातावरण. असं आहे, तर ते बघू जाऊ आपण. असं आहे, पूजा वगैरे चाललेली आहे यांची. असं देवस्थान आहे, वेताळ देवस्थान हे असं आहे बघा. आता पूजा वगैरे करायची चाललेली आहे. अगरबत्ती वगैरे हे असं सगळं चाललेलं आहे, मांडणी चाललेली आहे, पूजा वगैरे करत आहे. देवाला भंडारा वगैरे लावा लागले. असं चाललंय. देवा महाराजा गारण घालायला लागलेत बघ. आता दरवर्षी प्रमाणे तुला नारळ दिलेला आहे, तू मान्य करून घे. आता पायाला चूक दे, आल्यावर आनंदानं घाली जाम बन. असं गारण घातलेलं आहे नागरिकांनी, युवकांनी असेच मधल्या. आणि असे नारळ ठेवलेले आहेत, ते नारळ बहुत फोडणार आहेत ते देवासमोर. दगडांनी
असं नारळ फोडणार आहेत ते. आता असं नारळ फोडलेलं आहे आता त्याने. असं नारळ ठेवून जा फोडलेलं आहेत. प्रसाद ठेवणार आहे वेता देवाला.